वधू वर परिचय मेळावे के संदर्भ में राज्य स्तरीय धनगर समाज द्वारा मराठी पत्रकार भवन में दिनांक 20 फरवरी को एक पत्रकार परिषद लेते संपूर्ण कार्यक्रम का उद्देश्य व कार्य प्रणाली की जानकारी प्रदान की गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे उपस्थित आहे आणि त्या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यामध्ये जवळपास 754 बायोडाटा म्हणजे मुला मुलींचे बायोडाटा आम्हाला प्राप्त झालेले आहे आणि त्या बायोडाट्याचे आम्ही मंगोलियम परिचय पुस्तिका रंगीत परिचय पुस्तिका प्रकाशित करणार आहोत आणि त्याच दिवशी सर्व उपवधूवरांच्या त्या परिचय पत्रिकेचे सर्वांना आम्ही वाटप करणार आहोत। तर अशी ही जी आमची 14 वर्षापासून जी आपल्या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याची परंपरा चालू आहे त्यामुळे जवळपास महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून जर जो समाज नोकरीच्या निमित्तानं बाहेर स्टेटमध्ये विखुरला गेला आहे त्यांच्यासुद्धा खूप म्हणजे हा जो वधूवर परिचय पुस्तिकेचा जो उपक्रम आहे तो उपयोगी पडतो आणि 70% वर या वधूवर परिचय पुस्तिकेच्या माध्यमातून म्हणजे विवाह जुळतात त्यामुळं समाजाचा वेळ पैसा आणि जे काही म्हणजे सर्वांमध्ये त्यांना एक म्हणजे वधूवरांच्या म्हणजे पाहणी करतात जे खर्च होतो त्याचा सुद्धा वाचतो त्यामुळं निश्चितच हा उपक्रम समाजाच्या उपयोगासाठी असून सर्व म्हणजे समाज बांधव या उपक्रमाप्रती म्हणजे एकदम म्हणजे उत्सुकतेने वाट पाहत असतात की अमरावतीचा मेळावा कधी आहे। आम्हाला म्हणजे जानेवारी महिन्यापासूनच फोन चालू होतात की अमरावतीचा महिना मेळावा कधी आहे। यावर्षी तरी सुद्धा या थोडा आमचा एक महिना मेळावा उपस्थित झालेला आहे। तो मेळावा पहिल्या आठवड्यामध्ये होतो असतो तो यावर्षी फेब्रुवारीमध्ये आम्ही आता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनच्या थोड्याशा अडचणीमुळे आम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये घ्यावा लागला। तर या मेळाव्याकरता जास्तीत जास्त महाराष्ट्रातून महाराष्ट्र बाहेरून जास्तीत जास्त समाज बांधव आपल्या माध्यमातून आपणास एवढी विनंती करतो की आपण सर्व पेपरला जे काही आपले प्रादेशिक पक्ष आहे स्थानिक पक्ष आहे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्राला देऊन जास्तीत जास्त आमची प्रसिद्धी करावी आणि आम्हाला धनगर समाज दुर्गत परिचय मेळाव्याबद्दल धर्म साहेबांनी माहिती दिली। आता मूळ ठिकाणी प्रत्येक समाज राहिला नाही म्हणून लग्नाच्या दृष्टीनं त्यांना पती मिळावा म्हणून हा दुर्गत परिचय मेळावा आवश्यक झाला आहे। राज्यस्तरीय धनगर समाज वधूवर परिचय मेळाव्याच्या आयोजन समितीचं जे मुद्रणाचं काम आहे पुस्तिकेचं प्रकाशन जे आहे त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे सुरू आहे आणि या मेळाव्याला पत्रकार बंधूंनी आम्हाला आजपर्यंत चांगला सहयोग केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आज या ठिकाणी मी ज्ञानेश्वर ढोमने राज्यस्तरीय धनगर समाज उपवधूवर परिचय मेळाव्याचा संयोजक। आपला राज्यस्तरीय धनगर समाज उपवधूवर परिचय मेळावा हा दिनांक 25 फेब्रुवारी 2024 सकाळी 10:30 श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे होऊ घातलेला आहे। हा आपला सतत 14वा वधूवर परिचय मेळावा असून सर्व महाराष्ट्रातून हा म्हणजे भव्य प्रमाणात आपला वधूवर परिचय मेळावा होत असतो आणि या मेळाव्याला सर्व महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून सर्व जे काही आपले धनगर समाज बाहेर स्टेटमध्ये विखुरल्या गेलेले आहे ते सुद्धा या आपल्या वधूवर परिचय मेळाव्याला उपस्थित राहून भरगच्च असा आपला वधूवर परिचय मेळावा होत असतो आणि साधारणतः 2500-3000 लोक महिला बांधव त्यानंतर उपवधूवर आणि पालक म्हणजे मंडळी सर्व या उपवधूवर परिचय मेळाव्याला उपस्थित राहून हा मेळावा महाराष्ट्रातून एक नंबरचा असा मेळावा सर्व बाकीचे लोक म्हणजे आम्हाला सांगतात की हा जो अमरावतीचा मेळावा आहे तो महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा मेळावा होतो आणि या मेळाव्यामधून जवळपास 70% जे उपवधूवरांचे लग्न आहे ते जुळतात आणि त्यांच्यासुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया येतात। अशा प्रकारे आमची जी आयोजन समिती आहे राज्यस्तरीय धनगर समाज उपवधूवर परिचय मेळाव्याची आयोजन समिती ही सर्व सतत आम्ही 2-3 महिन्यापासून या मेळाव्यासाठी म्हणजे आम्ही म्हणजे मेहनत घेत असतो। सर्व महाराष्ट्रातून उपवधूवरांचे बायोडाटे जमा करणे त्याची पुस्तिका तयार करणे आणि त्या पुस्तिकेचं प्रकाशन
दिनांक 25 तारखेला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे समाजाचे जे नेते मंडळी आहे आणि जे काही आपले स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. एवढं बोलतो, जय मल्हार.